नमस्कार, मी सौरभ पाटील, WHNS जनजनांची आवाज मध्ये आपलं स्वागत करीत आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर खूप मोठी राजकारण इथे पेटून राहिली आहे। भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्यापूर्वी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोरोना नियंत्रण करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप केला। त्यानंतर भाजपचे इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करीत आहे। याच्या विषयावर चर्चा करण्याकरिता आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार तसेच लेखक मिलिंद केतकर सर आहेत। सर नमस्कार, सर आपले स्वागत आहे WHNS मध्ये। सर तुमचा पुढे एक प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्ग जो आहे तो नियंत्रणाबाहेर गेला आहे का, असं तुमचं काय मत आहे? सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढलेला आहे, देशातसुद्धा मोठी संख्या झालेली आहे। देशभरामध्ये जवळपास 1.5 लाख कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यापैकी 1/3 रुग्ण हे महाराष्ट्रातीत आहेत। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 54,000 रुग्ण आहेत कोरोनाचे रुग्ण, देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत हे खरं आहे। परंतु त्याकरता उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणणं काही सोयीस्कर होणार नाही किंवा संयुक्तिक होणार नाही, कारण कोरोना व्हायरस ही एक जागतिक महामारी आहे। त्याची सुरुवात चायनामधून झाली, चीनमधून झाली, आणि तो चीनमधून दुबई, अमेरिका या मार्गाने भारतामध्ये आलेला आहे। भारतामध्ये पहिला रुग्ण हा 30 जानेवारीला आढळून आला होता आणि 24 फेब्रुवारीला आपल्या देशामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणला होता। 30 जानेवारी ते 24 फेब्रुवारी या काळामध्ये केंद्र सरकारने कोरोनाच्या नियंत्रणाकरता किंवा कोरोनाच्या उपाययोजना करण्याकरता फारसं गांभीर्याने लक्ष दिलं नाही असं दिसून येत आहे। याचा अर्थ असा आहे की जर केंद्र सरकार बाहेरून देशातून येणारी विमानं थांबवणार नसेल आणि बाहेरून येणारे रुग्ण जर थांबणार नसतील, तर बाहेर देशातला कोरोना व्हायरस हा सर्वात आधी महाराष्ट्र केरळ या भागामध्ये आलेला आहे। या भागातील लोक हे अमेरिकेत दुबईमध्ये कामाला जातात, नोकरी करतात, चीनमध्ये नोकरी करतात, आणि तिथे लॉकडाऊन झाल्यानंतर किंवा तिथे रुग्ण वाढल्यानंतर त्या लोकांना बाहेर देशात परत यावं लागलं, भारतात परत यावं लागलं। त्यापैकी काही लोक हे महाराष्ट्रात आले, मुंबईत आले, नागपुरात आले, आणि त्यातून हा कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पसरलेला आहे। तेव्हा महाराष्ट्र कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पसरण्याला जेवढं महाराष्ट्र सरकार जबाबदार धरतो आपण, त्याचप्रमाणे याची जबाबदारी काही प्रमाणात तरी नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा येते। त्यामुळे केवळ उद्धव ठाकरे सरकार कोरोना व्हायरस नियंत्रणात करण्यात अपयशी ठरलं असं म्हणणं हे संयुक्त होणार नाही आणि ते विषयाला धरून होणार नाही। आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते कोरोना खूप वाढला आहे, कोरोना नियंत्रणात नाही आहे किंवा कोरोना नियंत्रणाबाहेर गेला आहे हे म्हणणंसुद्धा एवढं संयुक्तिक होणार नाही। अतिशय व्यवस्थित तुम्ही स्पष्टीकरण केलं आहे, त्यामध्ये तुम्हाला काय असं वाटतं, शिवसेना महाआघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावले पाहिजे काय? खरं म्हणजे भारतामध्ये कोरोना व्हायरस जो पसरलेला आहे त्याला केंद्र सरकार काही प्रमाणात जबाबदार आहे असं आपल्याला दिसून येत आहे। 4 दिवसापूर्वी भारत हा जगातल्या जे 10 टॉप 10 कोरोना व्हायरसचे पेशंट असलेले देश आहेत त्यामध्ये समावेश झाला। आता 4 दिवसानंतर आज जो मी आकडे पाहिले 1,51,000 पेशंट आहेत भारतामध्ये आणि एक गुणानुक्रम भारत पुढे गेलेला आहे, आता 9व्या क्रमांकावर भारत आलेला आहे। आता मागच्या 4 दिवसापूर्वी हा 10व्या क्रमांकावर होता आणि आता पेशंट पुन्हा वाढल्यामुळे 9व्या क्रमांकावर आलेला आहे। मग याला जबाबदार काय उद्धव ठाकरे बनता येईल का आपल्याला? उद्धव ठाकरे याला जबाबदार नाही आहेत, केवळ उद्धव ठाकरेंच्या शिरावरती ही गोष्ट घालून त्यांच्या डोक्यावरती खापर फोडून आपण यापासून पळ काढू शकत नाही। कोरोना नियंत्रण करणं हे जसं राज्याचं काम आहे त्या पद्धतीने कोरोना नियंत्रणाचं काम हे केंद्र सरकारचं काम आहे। केंद्र सरकारने राज्यांना मदत केली पाहिजे, आपल्याकडे संघराज्य पद्धत आहे ज्याला फेडरल सिस्टीम म्हणतात, की काही विषय हे केंद्र सरकारकडे आहेत काही विषय राज्याकडे आहेत। समजा केंद्र शासनाने काही विषय घेतले असतील, काही निर्णय घेतले असतील आणि ते विषय जर ते निर्णय समजा राज्य शासन राबवत नसेल अशा वेळेसच राष्ट्रपती शासन लावणं आवश्यक असते किंवा लावता शक्य आहे। दुसरं घटनात्मक असं आहे की घटनात्मक काही यंत्रणा राज्यामध्ये अस्तित्वात आली नसेल अशा वेळेसही राष्ट्रपती शासन लावलं जातं। जसं मागच्या वेळेस विधानसभा निवडणुकीनंतर
बराच 2 महिन्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊ शकलं नाही. कधी शिवसेना, कधी भाजप, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी हे राज्यपालांना भेटायचे, परंतु बहुमत काही आपलं साधक सिद्ध करत नव्हते किंवा बहुमताची यादी काही सादर करत नव्हते. त्यामुळे जोरात राजकारण पेटलं. हां, तर त्यावेळेस मोठं मग राजकारण पेटलं होतं किंवा सरकार कोणी स्थापन करावं. मग त्यावेळेस राष्ट्रपतींनी राज्यपालांनी इथे मग राष्ट्रपती शासन लागू केलं होतं. दुसरी एक पद्धत असं आहे की बा शासन घटातक शासन व्यवस्था जर व्यवस्थित काम करत नसेल तर हे राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लावता येते. किंवा एखाद्या वेळेस राज्यातलं सरकार जर अल्पमतात आलं असेल तर राष्ट्रपती शासन लावता येते. या 3 गोष्टी आहेत. आणि पहिली एक पहिली गोष्ट सांगितली होती किंवा जर केंद्राने काही निर्णय घेतलेले आहेत, जसं कोरोना व्हायरस संदर्भामध्ये काही लॉकडाऊन घोषित केलं आहे परंतु राज्य राबवत नाही आहे, उद्धव ठाकरे सरकार त्यांच्या आदेशाचं पालन करत नाही आहे, तर अशा वेळेस मग आपल्याला इथे राष्ट्रपती शासन लावता येईल बा मग त्या मागणी करणं बरोबर आहे असं म्हणता येईल. परंतु या चारही आता ज्या मी सांगितलेल्या निकषात किंवा ज्या घटनेनं जे दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये राष्ट्रपती शासन लावावं या पद्धतीचं काही घडलेलं नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी काय आता मागणी केली जाते ती केवळ राजकीय कारणात मागणी केलीच आहे. विरोधी पक्षाला असं वाटते की उद्धव ठाकरे सरकार गेलं पाहिजे आणि आपण सत्तेवर बसलं पाहिजे. म्हणजे हे विरोधी पक्षनेते जे लोक आज राष्ट्रपती शासनाची मागणी करत आहेत ते जर आज सत्तेवर आले तर ते काही खूप चमत्कार करतील आणि कोरोना एकदम संपवून जाईल 2 दिवसात असं काही होणार नाही हे मला असं वाटतंय. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, परंतु एक तुम्ही सांगा की 3 महाआघाडीचा जो सरकार आहे त्यामध्ये तिघाचंही मत कधी कधी क्लिअर होत नाही, स्पष्ट होत नाही, तर तीन तिघड काम बिघाड यामध्ये लागू होणार का आणि सरकार पडण्याची शक्यता आहे काय, तुम्हाला काय वाटते? जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून असं म्हटलं जात होतं की 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पक्षाची 3 दिशेने तोंड आहेत, यांचे विचार जुळत नाहीत आणि शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्र स्तरावरचा पक्ष आहे आणि तो धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते शरद पवारच्या म्हणण्यावर चालणारा पक्ष आहे. तर हे 3 प्रकारचे 3 मतं असणारी सरकार हे जास्त काळ टिकणार नाही, 4 दिवसात पडेल, 8 दिवसात पडेल. म्हणजे विरोधी पक्ष नेता तर देव पाण्यात बुडून बसलेला आहे, म्हणजे आता जवळपास 6 महिने होऊन राहिले आहेत या सरकारला आणि सरकार अजून चालू राहिलं आहे. त्यामुळे 3 पक्ष आहेत हे बरोबर आहे, 3 विचाराचे लोक आहेत हे बरोबर आहे, परंतु यांनी जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला, जसं याच्यापूर्वी UPA सरकार आलं होतं सोनिया गांधी 2009 आणि 2005 जेव्हा हे सरकार आलं होतं 2004 आणि 2009 UPAचं सरकार सोनिया गांधी त्यावेळेस हे होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विचाराचे लोक होते आणि त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला आणि त्या आधारे त्यांनी सरकार चालवलं होतं. त्याच्यापूर्वी वाजपेयी सरकार आलं होतं केंद्रामध्ये त्यावेळेसुद्धा वेगवेगळे विचाराचे लोक होते, म्हणजे पासवानसारखा जो दलित पक्षाचा नेता आहे तो होता किंवा नितीश कुमार आहे किंवा वाजपेयी जे आहेत जे हिंदुत्ववादी सरकार आहे, अशा वेगवेगळ्या विचाराचं सरकार त्यावेळेस स्थापन झालं होतं. परंतु त्यांनीसुद्धा एक कॉमन मिनिमम म्हणजे किमान समान कार्यक्रम बनवला आणि त्यावर त्यांनी 5 वर्ष सरकार चालवलं. तसं या पद्धतीने महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा यांनी एक किमान समान कार्यक्रम बनवलेला आहे की आपल्याला या महाराष्ट्रातील जनतेला काय द्यायचं आहे, सरकारने शेतकऱ्याला काय कोणता लाभ द्यायचा आहे किंवा आणखी दलितांना काय लाभ द्यायचा आहे, OBCना काय लाभ द्यायचा आहे, या पद्धतीचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या आधारावरती हे सरकार चाललेलं आहे. त्यामुळं हे सरकार पडेल किंवा हे सरकार पाडलं जाईल किंवा ह्या सरकारमधली भांडणं होतील हे आता हे 3 मतभेद होतील आणि सरकार पडेल हे आता चर्चा चालली आहे 6 महिन्यापासून, परंतु अजून काही सरकार पडलेलं नाही आहे. तुम्हाला माहीत असेल की आता मधल्या काळामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी आमचा काही याच्यामध्ये काही महत्त्वाचा नाही आहे रोल आणि आमचे काही निर्णय काही महत्त्वाचे नसतात. तेव्हापासून ही चर्चा सुरू झालेली आहे की सरकार हे पुन्हा पडणार, परंतु तसं काही दिसत नाही आहे. त्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे राज्यपालांना भेटले, त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सुद्धा राज्यपालांना भेटले. हे लोक भेटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहे किंवा आणखी चंद्रकांत पाटील आहे हे लोकसुद्धा राज्यपालांना भेटले. हे जेव्हा राज्यपालाला हे वारंवार भेटतात वेगवेगळ्या पक्षाचे लोक, त्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे हे सरकार पडणार आहे काय किंवा मग इथे राष्ट्रपती शासन लागणार आहे का, अशा पद्धतीचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु जसजसा काळ पुढे जाईल त्यानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. म्हणजे 3 पक्षाचं सरकार असलं, 3 विचाराचे वेगळे लोक असले आणि राहुल गांधी यांनी काल जे मुलाखतीत सांगितलं आहे किंवा
आमचं सरकार महाराष्ट्रात आहे परंतु आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी आमचा निर्णय काही महत्त्वाचा नाही आहे, परंतु राज्याला केंद्राने मदत करावी हा सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. राहुल गांधी यांनी पूर्ण देशातल्या स्थलांतरित मजूर असतील, गरीब असतील, आदिवासी असतील, शेतकरी असतील, या सर्वांचा मुद्दा घेऊन आणि रोजगार गेला, छोटे उद्योग संपले, म्हणून या सर्व लोकांना पुन्हा देश उभा करण्याकरता प्रत्येकाच्या खात्यामध्ये रोख रक्कम टाका. 7,500 रुपये प्रत्येक व्यक्तीच्या खात्यामध्ये रक्कम टाका, म्हणजे त्यातनं लोकांच्या हातामध्ये पैसा येईल आणि लोकांच्या हातात पैसा आल्यानंतर लोकं पुन्हा एकदा मार्केट चालू होईल, उत्पादन सुरू होईल, देश उभा होईल, अशा पद्धतीची मागणी केली होती. परंतु तो एक जो महत्त्वाचा मुद्दा राहुल गांधीने मांडला तो बाजूला पडला आहे आणि सरकार पडणार काय, तीन पक्षाचं भांडणं होणार काय, अशा पद्धतीची जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये येणारा काळ हे सांगणार आहे आपल्याला की हे सरकार नक्कीच पडणार आहे की टिकणार आहे. परंतु आता असं म्हणणं किंवा इथे एकतर राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे हे म्हणणं एवढं काही धरून नाही आहे, तशी काही परिस्थिती आलेली नाही आहे. दुसरं की या तीन पक्षातल्या भांडणाबद्दल बोलत आहे, तर हे तीन पक्षातले एवढे काही भांडणं विकपाला अजून गेलेले नाही आहेत की हे सरकार पडलं पाहिजे. सरकार केव्हा पडते, जेव्हा तीन पक्ष ठरवतील की आता आम्हाला एकसोबत राहायचं नाही आहे, किंवा काँग्रेसने म्हटलं की आम्ही आता तुमचा पाठिंबा काढतो, किंवा राष्ट्रवादी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसने की आम्ही चाललो होतं पुन्हा देवेंद्र फडणवीसोबत आणि आम्हाला तुमचं काही गरज नाही आहे, असं म्हटलं तरच ते सरकार पडणार आहे. अन्यथा महाराष्ट्रातलं सरकार टिकणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सरकारमध्ये जर विश्वासवाद निर्माण झाला नाही, यांच्यातला जो कॉमन मिनिंग कार्यक्रम आहे आणि यांनी जे लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते आश्वासनं पूर्ण होत गेली तर मला असं वाटतं की यात भांडण होण्याचं काही कारण नाही आहे आणि सरकार पुढे चालत राहील. सर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का यापूर्वी राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागलं नव्हतं काय? नाही असं नाही आहे, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पण राष्ट्रपती शासन लागलेलं आहे. यापूर्वी 1980 महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं पुलं सरकार होतं, त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी शरद पवारांचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावलेलं होतं. तसंच 2014 जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका झाल्यात आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनी बाहेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे, मग पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि काही काळापुरतं मग राष्ट्रपती शासन लागण्यात आलं होतं. मग राष्ट्रपती शासन लागू उठवून मग विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. आत्ता रिसेंटली आपण मागच्या वर्षी आता जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस शिवसेना भाजप यांना बहुमत मिळालेलं होतं, परंतु शिवसेनेने निकाल लागला त्याच्या 4 एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली आणि आपला मार्ग वेगळा असल्याचं सांगितलं होतं आणि जवळपास 2 महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेलं नव्हतं. म्हणजे राज्यपालाला भेटणाऱ्या शिवसेना असो, भाजप असो की काँग्रेस असो, कोणी असो, यांनी आपल्याकडे बहुमताची यादी आहे, बहुमत आमदार आपल्याकडे आहेत अशा पद्धतीची यादी काही सादर करू शकले नाही आणि म्हणून मग किती वेळपर्यंत हे वाट पाहणार म्हणून राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलेलं होतं. परंतु ही परिस्थिती कशी आहे की त्यावेळेस घटनात्मक यंत्रणा इथे निर्माण होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती शासन लागलेलं होतं. परंतु ज्यावेळेस फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पहाटे जेव्हा शपथविधी घेतला होता, तुम्हाला माहिती असेल की त्यावेळेस 4 राष्ट्रपती शासन उठवण्यात आलं होतं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन त्यावेळेस शपथविधी झाला होता आणि सरकार स्थापन झालं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की राष्ट्रपती शासन लागू शकतं, परंतु आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती शासन लावण्यासारखी आता काही वातावरण निर्माण झालं आहे किंवा काही राजकीय घडामोड निर्माण झालेली आहे असं काही वाटत नाही. विसंवाद निर्माण होईल त्यावेळेस हे सरकार बरखास्त होऊ शकतं किंवा केंद्र सरकार या सरकारला पाडून 356 इथे राष्ट्रपती शासन लागू करू शकतं. कारण यापूर्वी जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये केंद्रातलं मोदी सरकारांनी तिथलं सरकार लोकनियुक्त सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ते लोक सुप्रीम कोर्टात गेले होते सर्वोच्च न्यायालयात आणि त्यावेळेस तिथं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कृती ही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे मग ते पुन्हा तिथे राष्ट्रपती शासन जाऊन पुन्हा लोकनियुक्त सरकार राज्य सरकार अस्तित्वात आलं होतं. तर असा प्रकार महाराष्ट्रातसुद्धा होऊ शकतो. परंतु एकूण परिस्थिती अशी आहे की कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे आणि कोरोनाशी लढत असताना लोकांनासुद्धा आज लोक खूप अडचणीत आलेले आहेत, त्यांचे रोजगार गेलेले आहेत आणि स्थलांतरित मजूर जे बाहेर महाराज्यातले होते ते गेले आहेत. अशा वेळेस महाराष्ट्र उभा करायचा आहे, पुन्हा इथे रोजगार निर्माण करायचा आहे, व्यापार निर्माण करायचा आहे, त्यावेळेस राजकीय भांडणं करून किंवा राजकीय किंवा आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे असं म्हणत
कोणीतरी सत्तेवर येण्यासाठी काहीतरी हे करणं हे काही बरोबर नाही. आणि येणारा काळ हा जर अशा पद्धतीने काही झाला तर सरकारला येणार जे कोणी सरकार बसतील त्या लोकांना लोक माफ करणार नाहीत. हे होते आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार मिलन केदरी सर, जे प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलवरती येऊन मार्गदर्शन करतात, विविध प्रश्नांवरती विविध विषयांवरती आपण यांच्याशी चर्चा करतो आहे. आपण पुन्हा एकदा यांच्याशी चर्चा करूया. तर बघत राहा डब्ल्यू एच न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्याकरिता www.whnews.in वर पण भेट द्या. धन्यवाद. नमस्कार.